पूरग्रस्त भागातील जनजीवन आता पूर्वपदावर आले असले तरी रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून असलेल्या बिरवाडीमध्ये आजही स्मशानभूमी आणि रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही नदी शेजारी ही स्मशानभूमी आहे महापुरादरम्यान वाहून गेलेला रस्ता स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थ आणि परिजनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे बिरवाडीकरांच्या या समस्येकडे सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधकांचे देखील दुर्लक्ष होत आहे येथील सोयीच्या राजकारणाचा बिरवाडीकरांकडून निषेध व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड म्हणजे हे जे मसनवटीची परिस्थिती आहे मशान भूमीची ही परिस्थिती इतकी दैनंदिन आहे साडेतीन महिने होऊन गेले माणसांना आम्हाला कातळाव जाळा लागत आहे आणि ही प्रचंड श्रीमंत ग्रामपंचायत आहे आणि जिल्हा परिषदेने यांच्याकडे त्वरित लक्ष देऊन ही शेड बांधून द्यावी किंवा हे मसनवटा बांधून द्यावा ही आमची नागरिकांची मागणी आहे यायला रस्ता नाही ला, लाकडं जळाऊ लाकडं खांद्याऊ शंभर मीटरपर्यंत आणायला लागतात आणि म्हातारे खोतारे मातीला येतात एवढी प्रचंड एम आय डी सी आहे एम आय डी सीतली पन्नास टक्के लोक इथं जाळले जात आहेत आणि त्वरित लक्ष लक्ष घालून शासनाने यांनी त्वरित मशानभूमी बांधून द्यावी हो निश्चितपणानं राजकीय निरुत्साह दिस दिसून येतो कारण ग्रामपंचायत ही शिवसेनेची आहे बहुसंख्य मतदारांनी शिवसेनेवरती विश्वास टाकला शिवसेने आहे स्थानिक आमदारसुद्धा शिवसेनेचे आहेत त्यांनीसुद्धा आमदार साहेबांवरती विश्वास टाकला आहे या परिसरामध्ये एम आय डी सी एरिया आहे बिरवाडी ही ग्रामपंचायत या जिल्ह्यामध्ये श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून समजली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये तीन साडेतीन महिने झाले या स्मशानभूमीकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही तेव्हा किमान एम आय डी सी एरियामध्ये एखाद्या कंपनीला सांगितलं असतं तरी त्यांनी तातडीनं सी एस आर फंडातनं हे काम करून दिलं असतं पण ती सांगण्याची मानसिकता कोणाची दिसत नाही असं मला वाटतं